हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओ मध्ये. मी तुमचा मित्र रोहन. सो आज आहे वार सोमवार आणि हा श्रावण मधला सोमवार आहे आणि आम्ही सर्व मित्र म्हणजे मी, चंदू, आदित्य, दीपक, आम्ही चौघे जण चाललेलो आहे सातेरीला. सातेरीला एक महादेव मंदिर आहे. सो सकाळचे 7:15 झालेले आहेत आणि 7:15 वाजता आम्ही म्हणजे सकाळी लवकरच निघलो होतो, पण काही कारणावर आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी थांबावं लागलं. पेट्रोल फिलिंग म्हणा, इधर ऑदर सगळे. आणि आता आम्ही राईड स्टार्ट केलेली आहे. सो लवकरच आपण तिथं पोहोचू. एक तासाभराचा रोड आहे, जास्त लांबचा पण नाही आहे. सो मी आणि माझा एक मित्र आदित्य, आम्ही दोघे जण या म्हणजे आपली नताशा बाईक आपल्या या बाईकवर आहोत आणि लवकरच आपण तिथं पोहोचू. हा रोड जो आहे ना, हा खूप छान आहे. कोल्हापूरच्या ज्या वाईब्स आहेत त्या खूप वेगळ्या आहेत. सो सातेरीबद्दल सांगायचं म्हटलं तर ते पांडवकालीन मंदिर आहे. या ह्यामध्ये पांडव ज्यावेळी इथं राहायला आले होते त्यावेळी त्यांनी या डोंगरावर स्थापन केलेलं शिवलिंग आहे. आणि इथल्या जे पॉझिटिव्ह वाईब्स आहेत ना, त्या खूप वेगळ्या आहेत. आणि तिथं एका दगडावर घडवलेला हा नंदी पण तिथं पाहायला मिळतो. रंकाळापासून सरळ जायचं बालिंगा मार्गाला. बालिंग्यात सरळ रोड आहे 25. काय अशी जर वेळ तुमच्यावर देखील आली तर तुम्ही गाडी स्टॉप करा आणि त्या कुत्र्याला ना तुम्ही हलक्या आवाजात बोला. अरे म्हणले ए इकडे नाही. मॉर्निंग वाईब रंकाळावर. हा हे रंकाळा कोल्हापूरची जान आन बान शान. इथं मॉर्निंग वॉकला येणाऱ्यांची संख्या भरपूर असते. भरपूर रोड चुकलोय आम्ही. मेन रोड ने जायला सोडून आम्ही एक शॉर्टकट घेतला. रोड चुकल्यामुळे आम्ही शॉर्टकट घेतला आणि यार शेतीच्या रोड मध्ये आलो. फार वाट लागली यार. रोड एक खराब आणि गाडी त्यात सीट झाली माझी. सो त्यामुळे एक 2 मिनिटं आम्ही थांबलो आणि आता चाललोय. आता जरा बऱ्यापैकी तरी दिसतोय रोड, पण नाही यार, खूपच खराब रोड होता. सो आपण आलेलो आहे गणेशवाडी आणि तुम्ही पाहू शकता यार किती डोंगर किती छान झालेत पावसामुळे. इथं फक्त ग्रीनरी दिसते तुम्हाला. सातेरीच्या आधीचा हा डोंगर आहे आणि इथूनच या सातेरीची सुरुवात होते. इथूनच या ब्युटीची सुरुवात होते. खूप छान असं हे वातावरण आहे, निसर्गरम्य वातावरण. आणि हे नागमोडी वळणाचे रोड खूप छान इथं वाईब्स आहेत. नंतर ना पॉझिटिव्ह वाईब्स या सगळ्या इथं तुम्हाला भेटतील. आणि तुम्ही जर सकाळचा प्रवास केला ना तर खूप म्हणजे तुम्हाला पॉझिटिव्ह वाईब्स येतील. स्ट्रेस तर तुमचा कमी होईलच, प्लस माइंड पण तुमचा फ्रेश होऊन जाईल. माझा इथे एक फोटोशूट हवा आहे मला, कारण इथलं जे वातावरण आहे आणि इथलं जे दृश्य आहे अविस्मरणीय आहे. खूप छान आहे. हा श्रावण सोमवार असल्यामुळे सातेरीला जाणारी गर्दी भरपूर आहे. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या तुम्हाला दिसतच आहेत की भरपूर अशी लोक देवदर्शनाला इथं जात आहेत. सो पाहूया यार आपण पुढे काय होतं. माझे मित्र पुढे गेलेले आहेत आणि आपण त्यांना कॅच करू आणि दोघे मिळून तिथं लवकरात लवकर पोचू. सो मी घाटातला व्हिडिओ आहे तो फास्ट फॉरवर्ड करतोय.
तो आपण तिथं पोचल्यानंतरचं बाकी नॉर्मली व्हिडिओ होऊन जाईल, तुम्हाला पाहायला भेटेल. सो तुम्हाला तो डोंगर दिसतोय वरती, तो आहे सातेरीचा डोंगर. सातेरीचं जे मंदिर आहे ते वरती आहे तिथे. सो आपणाला तिथंच जायचं आहे. सो जाऊ आणि तिथं आपण व्हिडिओ कंटिन्यू करू. इथं आत लगे पावते ना तू. सो आम्ही आलेलो आहोत सातेरीवर आणि इथं भरपूर वारं आहे. पाठीमागचा तुम्ही सीन तुम्हाला थोड्या दिसेल कसा आहे काय आहे. सो आम्ही चौघं जण आलेलो आहे. हे दोघं विदाऊट हेल्मेट आहेत, त्यांच्यासाठी वेगळी शिक्षा असणार आहे. जाताना नाश्ता द्यावा म्हणून सांगणार आहे आता चाला. बाकी इथला व्ह्यू एक नंबर आहे. तुम्हाला थोडे टाईम लॅप्स पण भेटतील आणि थोडा व्हिडिओ पण आहे, तो पण तुम्हाला नक्की आवडेल. आणि इथं आज सोमवार असल्यामुळे ना खूप गर्दी आहे. बाकी इथं काय बोलायचं हां, सातेरीचा जो पॉईंट आहे ना तो तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. आणि तो टाईमलॅप्समध्ये आहे, टाईमलॅप्समध्ये असेल तो तुम्हाला बघायला भेटेलच. सो तुम्ही एन्जॉय करा व्ह्यू. बाकी आम्ही इथं थोडं फोटो सेशन वगैरे करतो आहे. दोघं खूप फोटो सेशन करत आहे. ते फोटो सगळे तुम्हाला इंस्टाग्रामला भेटतील. इंस्टाग्रामला आम्हाला तुम्ही नक्की फॉलो करा. सातेरीचा डोंगर वेबसाइट यार जबरदस्त. हाच आहे सातेरीचा डोंगर. हे मंदिर इकडं आहे समोर. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. असेच व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटतील. सो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर.